विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। काल दिवसभरात बऱ्याच मुलांना मी एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं। आता थंबनेल तुम्ही बघितलंय, तुम्हाला आयडिया आली असेल की मुलं मला मेसेज करतायत आणि विचारतायत। इवन तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पण कालच्या व्हिडिओच्या खाली बघितलं असेल की पेपर अवघड गेलाय मला, मी रिपीट करायचं ठरवलेलं आहे। मग अशा मुलांना माझा नंबर मी दिलाय, ओके, आणि मायाशी बोलायला मी चान्स दिला होता किंवा मी स्वतःहून त्यांना फोन केला किंवा मेसेज तर केलाच मी केला। माझं म्हणणं काय ऐकून घ्या बरं का, हे जे रिपीट करणे आहे ना, ही एक प्रकारचं ना एक फॅशन बनत चाललेली आहे। नीटच्या मुलांची जास्त करून सांगतो, लक्षात घ्या, हे जे MBBSची तयारी करणारी मुलं आहेत ना, एक ट्रेंडच बनला आहे। काय नाही, रिपीट रिपीट करायचं आहे। अरे पण थांबा ना, आपण रिझल्टची तर वाट बघूया। आपण MHT-CET जो पेपर दिलेला आहे, अजून 20 तारखेला शेवटची शिफ्ट आहे, त्याच्यानंतर एक 4-5 दिवस तरी जातील, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचा पेपर डिस्प्ले केला जाईल रिव्ह्यूसाठी म्हणूया आपण। म्हणजे तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल, तुमचा एखादा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पण तिथं चुकीचं दिलं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। साहजिक आहे, याला 1 आठवडा तरी जाईल असं मला वाटतं आहे। मग आपण असं म्हणूया की 27 तारखेला रिझल्ट मिळेल असं विचार करूया आपण। किती तारखेला? 27 तारखेला। रिझल्ट मिळाल्यानंतर आता काही शॉकिंग मेसेज मला असे होते की सर माझा 120 स्कोअर होणार आहे च्या आसपास, मला काही COP मिळणार नाही आहे, मी रिपीट करायचं ठरवलेलं आहे, तुमचं काय मत आहे? अशा मुलांना मी सांगितलं काय ते बघा। बाळांनो, कॉलेज नाही, तुमचं स्किल इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असणार आहे। कारण बेस्ट कॉलेजला मिळालं आहे आणि तुमच्याकडे जे पाहिजे ते स्किलच नसेल तर तुम्हाला पुढं कुठं एकदम लवकर अशी अपॉर्च्युनिटी मिळणारच नाही आहे, मग स्ट्रगल ठरलेलं आहे, ओके। मग इंजिनिअरिंगला नावड ठेवणं हे पण ठरलेलं आहे, ओके। पण तेच जर तुम्ही लक्षात घ्या, समजून घ्या, आता 120 आसपास आपला स्कोर होत असेल तर अगोदर पर्सेंटाईल तर कळू दे ना किती होत आहे ते। ऑप्शन फॉर्म भरायला काय हरकत आहे? मग ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला जे कॉलेजेस हवे आहेत ते भरा, आणि आपल्याला जर आपल्याला पाहिजे अशा कॉलेजमध्ये मिळालं COAP सोडून तर घ्यायला काय हरकत आहे? मग कशाला 1 वर्ष वाया घालवायचं? मी शब्द कुठले वापरलेत? वाया घालवायचं तर नको, 1 वर्ष आपल्याला वाया घालवायचं नाही आहे। ऑलरेडी ना मुलं अशी संभ्रमावस्थेत आहेत की नक्की फर्स्ट सेमिस्टर होणार आहे का नाही आहे, की डायरेक्टली सेकंड सेमिस्टरला ॲडमिशन होणार आहे किंवा काय, काही कल्पना नाही आहे, आपल्याला कोणी सांगितलेलं पण नाही आहे। म्हणजे मी अशी शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो आहे की तुम्ही सांगा की कॉलेजेस केव्हा वगैरे सुरू होतील वगैरे, ठीक आहे। किंवा दुसरी गोष्ट, लकीली तर नेक्स्ट इयरची जी बॅच आहे ना 2021, त्या बिचारांना तर एवढं पण माहीत नाही आहे की नक्की पोर्शन किती आहे, 11th स्टँडर्डचं किती पोर्शन आहे, हे सुद्धा डिक्लेअर करणं गरजेचं आहे। किंवा आज पेपरमध्ये काय वाचलं मी की बऱ्याच असे पालकांनी शिक्षकांनी सुद्धा असं एक रिक्वेस्ट केले गव्हर्नमेंटला की बोर्डची एक्झाम थोडी पुढं पोस्टपॉन करा म्हणून। ते होणार आहे बरं का? पोस्टपॉन होणार आहे। मग तुमच्या लक्षात आलं का, आता गॅप घेणे किंवा त्यालाच म्हणूया आपण रिपीट करणे, हा विचार मनातून काढून टाका, लक्षात घ्या, ओके। म्हणजे मला या याच्यावर आता प्रश्न नको आहे तुमच्याकडून, तुम्हाला उत्तर मिळाले असतील, आपण वाट बघायची आहे, रिझल्ट लागू दे, पर्सेंटेल कळू दे, रँक कळू दे। तुमची स्टेट रँक जेव्हा कळते ना बळानो, तेव्हा कुठलं कॉलेज मिळू शकतं हे पण फिक्स होतं, लक्षात घ्या, ठीक आहे। आता दुसरा प्रश्न आपला इंजिनिअरिंगच्या फाउंडेशन कोर्सबद्दल बरं का। म्हणजे काल दिवसभरात ना ॲक्च्युली कॉमन प्रश्न होते सगळ्यांचे बरं का, मग सगळ्यांची प्रश्नांचे उत्तर मी देतो। पहिला प्रश्न की तुम्ही नक्की काय करणार आहे त्या कोर्समध्ये, मी तुम्हाला सांगतो बाळांनो। आता ज्यांचे बहीण भाऊ इंजिनिअरिंग करतायत, ठीक आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असतील म्हणूया आपण, किंवा फायनल किंवा इंजिनिअरिंग जस्ट आता कम्प्लीट केले, त्यांना माहिती आहे की 12th आणि इंजिनिअरिंगमध्ये फरक कुठं आहे माहिती आहे का? की इंजिनिअरिंगला ना पेपर लेंथीज असतात, खूप लिहावं लागतं, प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, ओके। त्यामुळे माझं पहिलं टार्गेट काय आहे की या बेसिक गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणं, अगदी न्यूमेरिकल जरी असलं ना तरी त्याचं परफेक्ट असं काय म्हणतो प्रेझेंटेशन हवं आहे। म्हणजे गिव्हन डाटा, म्हणजे तू गिव्हन डाटा हवा आहे, टू फाइंड म्हणजे नक्की काय सॉल्व्ह करायचं आहे कशासाठी, फॉर्म्युलाज टू बी यूज्ड म्हणजे कोणते फॉर्म्युले वापरणार, आणि लास्ट स्टेप कॅल्क्युलेशन। असं आपण कधी केलंच नाही ना, 12th मध्ये आपण नुसतं फॉर्म्युलेला व्हॅल्यू पुट केलं पैकीचे पैकी मार्क, नाही। पण इंजिनिअरिंगमध्ये प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, मग ते फिगर, ते नॉमेनक्लेचर, हे कसं लिहिलं पाहिजे हे मी तुम्हाला शिकवणार आहे। पण त्याचबरोबर मी बोललो एकदा अगोदर, जेव्हा मी इंजिनिअरिंगचे क्लासेस घ्यायचो की नाही, मग क्लास माझा रिझल्ट एकदम जबरदस्त असायचा, ओके। सांगतो तुम्हाला, 5 सब्जेक्ट असतात असं इमॅजिन करूया, 5 किंवा 6 असतात बरं का, ओके। समजा 6 सब्जेक्ट आहेत, ओके,
जर सहा सब्जेक्टपैकी एका जरी सब्जेक्टमध्ये चांगले मार्क पडले म्हणजे 80+ म्हणूया आपण 90+ ओके आणि बाकीच्या 5 सब्जेक्टमध्ये आता 100 पैकी टोटल अगदी 45, 50, 55 दरम्यान जरी मार्क असले तरी एक सब्जेक्ट तुम्हाला डिस्टिंक्शन मिळवून देतो आहे. आणि इंजिनिअरिंगला बाळांनो डिस्टिंक्शन हे महत्त्वाचं आहे. आपला ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला ठेवला तर तुमचा कॅम्पसला इंटरव्ह्यूला विचार होणार आहे ना. बरोबर आहे ना. मग त्यासाठी मला तुम्हाला काय करायचं आहे की मॅथ्स वन मी तुम्हाला गॅरंटी देऊ का सांगतो की मॅथ्स वनला मला इतकं त्याचा अंदाज आहे लक्षात घ्या की क्रॅश कोर्समधल्या प्रत्येक मुलाला पैकीच्या पैकीच मार्क मिळणार एवढा मी कॉन्फिडंट आहे. आणि तुम्हाला गंमत सांगू का बाळांनो एवढा माझा कॉन्फिडन्स तुमच्यामुळेच वाढलाय. आठवा ना बोर्डच्या वेळेस आपण जे क्वेश्चन्स दिले होते तसेच आले होते. इम्पॉर्टंट मी सांगितले ते प्रश्न आले होते. सीईटीच्या वेळेस PYQs बऱ्यापैकी फिजिक्समधले एक प्रश्न तर आहेत तसे PYQs होते. बर मग मी असं आहे का हां चला मी बोललो म्हणजे होणारच तसं नाही आहे. मी PYQचा स्टडी केलाय. ओके मी PYQचा काय केलाय सांगा स्टडी केला होता. मी बघितलं मी अनालिसिस केलं क्वेश्चन्स रिपीट होत आहेत हे मला कळालं म्हणून तर मी सांगितलं ना. आणि तसं होतं आहे सुद्धा. ओके आता इंजिनिअरिंगला पण बरं का बाळांनो सांगू का इंजिनिअरिंग जाऊ दे कुठलीही एक्झाम असेल ना PYQs इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात घ्या. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं की पहिल्यांदा लायब्ररीमधून किंवा कुठूनही पहिल्यांदा पास्ट इयर्स क्वेश्चन पेपर मिळवायचे कुठल्या टॉपिकला किती वेटायचं आहे मग हे तुम्हाला जड जाईल. मग मी कशासाठी आहे त्यासाठीच आहे ना. म्हणजे मी तुम्हाला ते सुद्धा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेन की कुठल्या टॉपिकचं किती वेटेज आहे त्याला किती वेळ दिला पाहिजे किती प्रॅक्टिस केली पाहिजे प्लस न्यूमेरिकल्सचे वेटेज किती आहे थिअरी म्हणजे तुमच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या क्रॅश कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ओके टायमिंग कसा असेल की सकाळी 10 लेक्चर स्टार्ट होईल. लेक्चर छोटंसं असेल 15-20 मिनिटं अर्धा तास ठीक आहे पण 10 ते 1 एवढा वेळ तुम्हाला दिला जाईल. व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केले जातील लक्षात घ्या तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील तुम्हाला तेवढा गायडन्स दिला जाईल. ओके बरं त्याच्यात M1 आलं म्हणजे मॅथ्स आहे. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री फिजिक्स पण असतं लक्षात घ्या. मग सगळाच पोर्शन क्लिअर करणं एका 1-1.5 महिन्यात अवघड आहे बरं का लक्षात घ्या. पण तुम्हाला ना तुमचा कॉन्फिडन्स वाढवून देण्याचं काम केलं जाईल. मॅथ्स मात्र जास्तीत जास्त कव्हर केलं जाईल. कॉम्प्लेक्स नंबरसारखे टॉपिक आहेत डिफरन्शियल इक्वेशनसारखे टॉपिक आहेत लक्षात घ्या. त्याच्यात मॅट्रायसेस आहे पण मॅट्रायसेसमध्ये 5x5 मॅट्रायसेस आहे म्हणजे 5 row 5 column मग तिथं काय केलं पाहिजे प्रिकॉशन्स कुठल्या किंवा कसं तुमचं इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा सगळ्यात महत्त्वाचं सांगू का टाईम मॅनेजमेंट. किती मार्काचा पेपर आहे किती क्वेश्चन्स असतात मला सांगा. साधं लॉजिक आहे. आता इंजिनिअरिंग स्टार्ट व्हायच्या अगोदरच तुम्हाला जर ही माहिती मिळाली आपल्याजवळ 1-1.5 महिना जाणार आहे ॲडमिशन प्रोसेसला बरं का. किती फास्ट करायचं म्हटलं तरी राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 हे सुरू झाल्याशिवाय हे झाल्याशिवाय ॲडमिशन्स कॉलेज तर सुरू होणार नाहीत. अरे झाले तरी ऑनलाईनच होणार आहेत लक्षात घ्या. मग त्यावेळेस आपण इतरांपेक्षा पुढे असणार आहे. मग तुमच्या लक्षात आलं क्रॅश कोर्सबद्दल. आणि आता पहिला मुद्दा होता तुमच्या लक्षात आला की रिपीट तर काय करायचं नाही आहे लगेच डिसिजन घेऊ नका. दुसरा मुद्दा काय क्रॅश कोर्सबद्दल मी तुम्हाला सांगितलं क्रॅश कोर्स नको म्हणला फाउंडेशनचा कोर्स आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला गंमत सांगू का इंजिनिअरिंग ग्राफिक्ससुद्धा आहे. ग्राफिक्स म्हणजे एकदम ड्रॉइंग म्हणूया आपण ठीक आहे. पण तुम्हाला शक्यतो करून आम्ही पुणे युनिव्हर्सिटीचा सिलॅबस आम्ही नजरेसमोर ठेवणार लक्षात घ्या. ॲक्च्युली पुणे युनिव्हर्सिटी असू दे मुंबई युनिव्हर्सिटी असेल नाही तर आपली बाटू किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी. आता 2-3 वर्षापासून काय झालं आहे की शिवाजी युनिव्हर्सिटीमधले ऑलमोस्ट 95% कॉलेजेस बाटू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूट बाटूच्या अंडर आहेत लक्षात घ्या. त्यांचा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे पण सिलेबस कॉमनच असतो लक्षात घ्या फारसा वेगळा नसतो हे लक्षात घ्या. आणि बऱ्याच जणांचा गैरसमज आहे बरं का. आणि हो अतिशय महत्त्वाचं थांबा ते गैरसमजच राहू दे महत्त्वाचा मुद्दा बोलतो मी. असे मेसेजेस येत आहेत की सर मी एक्झामला नाही जाऊ शकलो पुलावरून पाणी होतं गाडी पुढं जाणं शक्यच नव्हतं माझी एक्झाम राहिली. तर मी कालच फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांचा एक व्हिडिओ बघितला काल किंवा परवा असेल लक्षात घ्या. तो बघा सरांनी सांगितलंय म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन योग्यच मिळाली असणार आहे. त्यांनी सांगितलंय की अशी एक्झाम ज्यांची राहिले ना त्यांना परत एक चान्स मिळणार आहे. पण थांबा पुरामुळं म्हणजे तशी जेन्युइन तशी नोंद असते म्हणजे परिस्थिती असेल तरच त्या मुलांना परत चान्स मिळणार आहे का. ॲब्सेंट आहे तुम्ही तुम्हाला परत चान्स हवा आहे का हे पण चौकशी करा बघा ना थोडंसं. तुम्ही मेल चेक्स करा मेलबॉक्स चेक करा लक्षात घ्या. ओके सीईटी सेलला तुम्ही मेल पण करा सरांचा तो व्हिडिओ पण बघा तुम्ही. निराश होऊ नका
ओके निराश होऊ नका, तुम्हाला चान्स मिळेलच. कारण कसं आहे की तुम्ही स्वतःहून एक्झाम चुकवलेली नाही आहे, लक्षात घ्या, परिस्थितीमुळेच राहिले. त्यामुळे कदाचित कदाचित जसं ते मध्ये मुंबईत कशी लाईट गेली होती बघा, मग लगेच 20 तारखेला अरेंज केले, तसं अचानक तुमचे अरेंजमेंट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही धीर धरा, ठीक आहे, आशावादी राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. मग थोडे राहून तुमचे क्लिअर झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं, हा जो नंबर आहे 7756886462 या नंबरवर कॉल करा. तिथं तुम्हाला म्हणजे मॅसेज करा कॉलपेक्षा, कारण कॉल आम्ही तुम्हाला प्रत्येकाला दिवसभरात प्रत्येकाला रिटर्न रिप्लाय आम्ही काल परवा केलं आहे, अक्षरशः दिवस दिवसभर आम्ही केलं आहे. क्रॅश कोर्सला अतिशय छान प्रतिसाद मिळाला आहे, तुमचा मी आभारी आहे. ओके, आणि तुमच्यावर मी कायम असणार आहे, लक्षात घ्या. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.